चिखली जिल्ह्यातील JED एंटरप्राइजेस फार्म यांच्यामार्फत महाराष्ट्रातील कोरोना काळात गावातील प्रत्येक घरी जाऊन माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना गावखेड्यात पोहोचवली. त्यावरून समर्थ टेक्नॉलॉजी व विराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने 25 रुपये प्रति घराप्रमाणे मानधन देण्याचे ठरवले होते. परंतु 5 महिने जी ओतून काम करून बिल मिळाले नसल्याने राजेश वाहूरवाघ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. मी गणेश वाघमारे, पंकज शर्मा आणि गजराज बाबर या तिघांकडून 3 वेगवेगळ्या प्रकारचे कामं घेतले होते. कामं घेण्याचा कालावधी हा कोरोना लॉकडाऊन 2 मध्ये होता. गणेश वाघमारे मी यांच्याकडून माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेचे काम घेतले होते संपूर्ण विदर्भाचे. या योजनेअंतर्गत गावोगाव गावात जाऊन लोकांची तपासणी करणे होती. या तपासणीमध्ये जो व्यक्ती ज्याचे लक्षण कोरोनाचे आढळत होते त्या व्यक्तींना आम्ही कोविड सेंटरला रेफर करण्याचे काम आमच्याकडे होते. अशा पद्धतीने मी हे काम घेतलेले होते. गणेश वाघमारे यांनी हे काम त्यांनी घेतलेले होते, त्यांच्याकडून सब कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेला होता. तर या संदर्भामध्ये 6 महिन्यामध्ये मी पूर्ण विदर्भामध्ये काम केले. काम केल्याच्या नंतर त्यांना आम्ही दर महिन्याला बिल पाठवले. परंतु लॉकडाऊन आहे, अमूक आहे, टमूक आहे, त्यांची आई आजारी आहे, असे काहीतरी कारणं करत त्यांनी 6 महिने लावले. 6 महिन्यापर्यंत मला बिलाबद्दल काहीही त्यांनी 1 रुपया दिलेला नाही. मंत्रालय बंद असल्याकारणानं मला कोणतीही चौकशी करता आली नाही. परंतु 19/5 मंत्रालय सुरू झाले, त्यामुळे मी काय केले की माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय आरोग्यमंत्री साहेब आणि माननीय गृहमंत्री साहेब यांच्याकडे मी फाईल पुटअप केली की मला माझे बिल मिळून द्या म्हणून अशा तक्रार केली. ही तक्रार केल्याच्या नंतर वाघमारे आणि माझा संपर्क झाला. त्यांनी मला सगळं हो म्हटले. त्यानंतर त्यांनी मला हो 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 म्हटले आणि शेवटी गेल्या 8 दिवसाअगोदर त्यांनी मला फोन बंद करून टाकले आणि मला कोणताही संपर्क न करता ते भूमिगत झाले. आणि जी फाईल मी मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती ती फाईल पण गहाळ झालेली आहे असे माझ्या लक्षात आले. कारण माननीय मुख्यमंत्री साहेबाकडून विशेष टिप्पणीसह ही फाईल आरोग्यमंत्र्याकडे गेली. आरोग्यमंत्री साहेबांनी ही फाईल आरोग्य सचिवांकडे पाठवली. त्याचेही दोन्ही माझ्याकडे पत्र क्रमांक आहेत. आरोग्यमंत्री साहेबाकडून प्रदीप व्यास साहेब म्हणजे आरोग्य सचिव साहेब यांच्याकडे जी फाईल पाठवली गेली त्या फाईल त्यांच्याकडे पोहोचलीच नाही. आज 10 ते 12 दिवस झालेले आहेत ती फाईल कुठे गहाळ झाली. या फाईल गहाळ झालेल्या असल्याकारणाने मी परत माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि उपोषणाला बसलो. हे हां पंकज शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याबाबत आणि माझी चौकशी करण्याबाबत त्यांचे बयान घेण्याबाबत पत्र वगैरे निघालेले आहेत, मला पण दिलेले आहेत, माझं बयान पण घेतलेलं आहे. परंतु माझे कुटुंब माझी जबाबदारी गणेश वाघमारे यांच्याबद्दल कोणतेही आदेश वगैरे निघाले नाहीत, काहीही पाठपुरावा झालेला नाही आणि मला अशी कोणती माहिती अजून काही आलेली नाही. त्या कारणाने मी आमरून उपोषणासाठी बसलेलो आहो. माझी एकच मागणी आहे की पंकज शर्मा यांना लवकरात लवकर अटक करावी, गणेश वाघमारे यांना लवकरात लवकर अटक करावी आणि मी जे कामं केलेले आहेत त्या कामाचा मोबदला मला लवकरात लवकर मिळावा.